1947 साला स्वतंत्र मिळाल्यानंतर 1949 सालापासून भारतात नोटा छापायला सुरुवात झाली. 1 रुपयाच्या नोटा ज्या छापलेल्या आहेत त्या एकूण आत्तापर्यंत म्हणजे 1994 सालापर्यंत एकूण नोटा 60 प्रकारच्या म्हणजे 59 टाईप्स ऑफ नोट्स छापल्या गेलेल्या आहेत. त्याची सगळी बंडलं, मी एक सिंगल नोट ठेवलेली नसून संपूर्ण बंडलच ठेवलेलं आहे, ती इथं आहेत सगळी. 1949 सालापासून 1994 पर्यंत ज्या नोटा 1 रुपयाच्या आहेत त्याच्यावर कधीही रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही नसायची, त्याला फायनान्स सेक्रेटरीची सही असते. आता या ठिकाणी 1 रुपयाची नाणी 1949 पासून भारतात छापायला सुरुवात झाली. 1949 सालापासून झाल्यानंतर 1994 साली ती बंद झाली. 1994 पर्यंत ही सगळी नोटा ज्या आहेत ह्या 59 प्रकारच्या म्हणजे 59 टाईप्स ऑफ नोट्स आहेत. या नोटांचं वैशिष्ट्य असं असतं की 1 रुपयाच्या नोटेवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सही करत नव्हते, फायनान्स सेक्रेटरी सही करायचे. त्यातल्या त्यात आणखीन एक आनंदाची बातमी अशी गोष्ट अशी आहे की फायनान्स सेक्रेटरी म्हणून सुद्धा मनमोहन सिंग होते, फायनान्स मिनिस्टर म्हणून सुद्धा मनमोहन सिंग होते, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून सुद्धा मनमोहन सिंग होते आणि आज प्राईम मिनिस्टर म्हणून सुद्धा मनमोहन सिंगच आहेत. तर अशा ह्या 1 रुपयाच्या नोटेवर कधीही गव्हर्नरची सही नसायची, फायनान्स सेक्रेटरीची सही असायची. नंतर मग 1 रुपयाच्या, मग 2 रुपयाच्या, 5 रुपयाच्या, 10 रुपयाच्या, 50 रुपयाच्या, 100 रुपयाच्या, 500 रुपयाच्या आणि 1000 रुपयाच्या अशा प्रत्येक नोटांवर त्यांच्या सह्या आलेल्या आहेत. आता ह्या जरी 1 रुपये बंद झाले असले आत्ता तरी चलनात आहेत, म्हणजे आपण देवाणघेवाण ह्याच्यातर्फे करू शकतो. नवीन भले मिळणार नाहीत पण जुन्यांची देवाणघेवाण चालूच ठेवली पाहिजे असं अजून काही कुठल्याही प्रकारचा मोठा आदेश आलेला नाही. आता ह्याच्यापुढे आपण भारतात असलेले ब्रिटिशांच्या वेळेची 1 रुपयाची चांदीची नाणी बघू. भारतात बृहदेश्वर मंदिर म्हणून एक मंदिर आहे तंजावूरला, ते ह्या ठिकाणी आहे. तंजावूरच्या मंदिराला 2010 साली 1000 वर्ष पूर्ण झाली म्हणून भारत सरकारने 1000 रुपयाचं कॉईन काढलेलं आहे, ते ह्या ठिकाणी इथे आहे. आता त्याच्या अगोदरही त्याच्यानंतरही जी कॉईन्स आपली काढलेली आहेत त्यात आहे ह्या ठिकाणी भारत सरकारचं लेखापरीक्षण म्हणजेच ऑडिट रिपोर्ट जो असतो त्याला 150 वर्ष झाली म्हणून 150 रुपयाचं कॉईन इथं काढलेलं आहे. स्वामी विवेकानंदांचं सुद्धा 150 रुपयाचं कॉईन आहे, हे ह्या ठिकाणी आहे. पंडित मदन मोहन मालवीय सर्वांनाच माहिती आहेत, त्यांचंही इथे 150 रुपयाचं कॉईन आहे. रवींद्रनाथ टागोर त्यांचंही 150 रुपयाचं कॉईन इथं आहे. रिझर्व्ह बँकेला 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून 75 रुपयाचं कॉईन काढलेलं आहे, तेही इथं आहे. अलीपूर मिंट कलकत्त्याला आहे, ज्या ठिकाणी फक्त नाणी छापली जातात त्या अलीपूर मिंटला 60 वर्ष झाली म्हणून 60 रुपयाचं कॉईन सुद्धा आहे. आता ह्या प्रूफसेट्समध्ये सगळ्या स्मृतिप्रित्यर्थ काढलेली जी नाणी असतात ती 100 रुपयाची, 10 रुपयाची, 5 रुपयाची अशी असतात. काही दिवसानंतर ती 5 रुपयाची नाणी चलनात येतात पण स्मृतिप्रित्यर्थ काढलेलं नाणं हे ह्या सेटमध्ये असतंच. या ठिकाणी चांदीचे 1 रुपये जे आहेत हे 1835 सालापासून ते 1947 सालापर्यंत आहेत. ब्रिटिशांनी आपल्याकडे साधारणपणे 85 प्रकारचे 1 रुपये चलनात आणलेले होते. दुसऱ्या महायुद्धात ज्या वेळेला 1932-33 पासून जेव्हा रागरंग व्हायला लागला 1939 साली ह्या नाणी इथे छापताना आल्यामुळं काय झालं की जपानच्या आणि सगळ्यांच्या ह्या महायुद्धाच्या काळामुळं ब्रिटिशांनी आपल्याकडचे मिंट म्हणजे नाणी छापायचे यंत्र बोटीत ठेवली आणि अरबी समुद्रात नेऊन तिथे नाणी छापली आणि नंतर ती भारतात आलेली आहेत. त्यामुळं काही नाणी कमी आहेत भारतात 1 रुपयाची,
पण इन जनरल बघितलं तर एक रुपयाची नाणी आतापर्यंत सगळी या ठिकाणी मी ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. काही या ठिकाणी कॉमा व्हरायटी कॉइन सुद्धा आहेतच. या ठिकाणी कॅग म्हणजेच गव्हर्नमेंटचं जे लेखापरीक्षण करतात जे ऑडिट चालतं त्यांचा पण 150 वर्ष झाली म्हणून त्यांचं पण इथे कॉइन आहे. डॉक्टर रवींद्रनाथ टागोर यांना पण 150 वर्ष झाली त्यामुळे त्यांचं सुद्धा 150 रुपयाचं कॉइन इथं आहे. बाकी आपण भारतात जे काही मोठ्या व्यक्ती आतापर्यंत होऊन गेल्या आणि दिवंगत झालेल्या आहेत त्यांची सगळ्यांची कॉइन्स काढू शकण्याचा प्रयत्न हा नेहमीच करत आलेलो आहे. भारतात 272 जे संस्थानिक होते त्या संस्थानिकांपैकी काहींची कॉइन्स इथं आहेत. त्याच्यानंतर आपल्या भारत मुघल आले मुघलांची कॉइन्स आहेत जसं अकबर जहांगीर शहाजहान अल्लाउद्दीन खिलजी यांची इथे कॉइन्स आहेत. ओरिजिनल कॉइन्स आहेत. काही कॉइन्स तांब्याचे आहेत काही चांदीचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्या अगोदरची सुद्धा म्हणजे भारतात इसवी सनापूर्वीची त्याला पंचमार्क कॉइन्स म्हणतात ती पण इथे आहेत. अशा प्रकारची बरीचशी कॉइन्स म्हणजेच नाणी ठेवायचा प्रयत्न इथं केलेला आहे. आणि इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची नाणी बघायला एवढ्यासाठी मिळतील की काही काही ठिकाणी सोन्याच्या मोहरा होत्या चांदीच्या मोहरा होत्या तांब्याची पण नाणी आहेत ती इथं ठेवलेली आहेत. आणि हे बघण्यासाठी त्याच्यावर सगळी माहिती मी लिहून ठेवलेली आहे. नाण्यांवरची माहिती लिहिणं किंवा ते अभ्यास करणं थोडंसं अवघड जात असलं तरी तो प्रयत्न करायला काही हरकत नसते. त्या प्रमाणात इथे प्रयत्न करून प्रत्येक नाण्यावरची माहिती प्रत्येक नाण्याच्या होल्डरवर लिहिलेली आहे. आता नाणकशास्त्रातली नाणी आणि नोटा अशी हॉबी जी असते किंवा छंद हा नाणी आणि नोटा असा सगळा मिळून असतो. या ठिकाणी मी 10 रुपयाची नोटा जमा केलेल्या आहेत. या प्रत्येक नोटेच्या शेवटी 21 नंबर आलेला आहे. या अशा मी 111 नोटा जमा केलेल्या आहेत. ह्या ठिकाणी सर्व ठेवलेले आहेत. ह्या नोटा जमा करताना आणि केव्हा फार जुन्या आहेत त्या परंतु ह्या सगळ्या नोटा उत्तम कंडिशनमधले आहेत म्हणजे चांगल्या प्रतीच्या आहेत नवीनच आहेत. आणि त्या प्रत्येक नोटेला प्लॅस्टिकची पिशवी घातलेली असते. जी पिशवी असते ती नॉनस्टिक प्लॅस्टिक असते म्हणजे त्या नोटेवर कुठल्याही प्रकारे केमिकलचा किंवा क्लायमेटचा परिणाम होऊ नये ह्या दृष्टीने त्याची संपूर्ण काळजी घेतलेली असते. आता ह्याच ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की 5 रुपयाचे नोटा आहेत 2 रुपयाचे आहेत आणि 1 रुपयाच्या पण आहेत. ह्या प्रत्येक नोट्यांचे नंबर हे कसे आहेत तर 1 रुपयाच्या नोटाचे नंबर असे आहेत. एक रुपयाच्या नोट्याचा नंबर 1111 प्रत्येक नोट ही 6 आकडीच असते. मग नंतर घेतलेली नोट आहे ती 2 2 2 2 2 3 3 3 3 3 3 4 4 4 4 4 4 5 5 5 5 5 5 असे 10 लाख नोटा छापल्यानंतर त्याची सिरीज बदलते. मग 1 रुपयाच्या घेतलेल्या आहेत 2 रुपयाच्या आहेत आणि 5 रुपयाच्या सुद्धा आहेत. ह्याला म्हणतात फॅन्सी नंबर नोट. रिपब्लिक इंडिया फॅन्सी नंबर्स नोट या इथं ठेवलेल्या आहेत सगळ्या. मग 10 रुपयाच्या सुद्धा फॅन्सी नंबरच्या नोटा इथे आहेत. खालती ठेवलेल्या आहेत त्या जुन्या नवीन आत्ताच्या ह्या सगळ्या प्रकारच्या नोटा इथं ठेवलेल्या आहेत. भारतात पूर्वी म्हणजे 1947 सालापूर्वीसुद्धा 10,000ची नोट भारतात होती हे आज कित्येक लोकांना माहितीसुद्धा नसेल. भारतात 10,000 रुपयाची सुद्धा नोट होती 5,000ची नोट होती आणि 1,000 रुपयाची ही जी मोठी नोट इथं दिसते आहे या 3 प्रकारच्या नोटा 1978 साली जनता सरकार जेव्हा निवडून आलं होतं आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले 1978 साली ह्या नोटा बंद केल्या. उद्देश चांगला होता की ब्लॅक मनी बाहेर येईल. 1,000 रुपयाच्या ह्या ज्या नोटा होत्या ह्या 11 प्रकारच्या नोटा भारतात चालत होत्या. ह्या 11 प्रकारच्या नोटांवर त्यावेळेला त्या नोटेंवर लिहिलेलं असायचं बॉम्बे दिल्ली कलकत्ता मद्रास बर्मा
लाहोर, कराची असं लिहिलेलं असायचं, कारण त्यांचा उद्देश वेगळा होता. ह्या सगळ्या ब्रिटिशांच्या काळातल्या नोटा होत्या. आता ह्या नोटा बंद झाल्या असून नवीन नोटा आलेल्या आहेत, आणि त्या नोटांवर अजून काय असं लिहिलं गेलेलं नाही की बॉम्बे, दिल्ली, कलकत्ता, मद्रास, कारण आता फाळणी होऊन बरेच वर्ष झालेली आहेत, 47 सालीच फाळणी झालेली आहे. तेव्हा आता आपल्यावर आपणच राज्य करत आहोत. ब्रिटिश लोक राज्य करत असताना त्यांना समजलं पाहिजे होतं की ही नोट कुठल्या शहरातनं आलेली आहे, कोणी आणलेली आहे. त्याच्यासाठी हा त्यांनी प्रयोग करून ठेवलेला होता. आता भारतातच काय, जगात सगळीकडे बार्टर सिस्टीम म्हणजेच देवाणघेवाणी सिस्टीमसाठी त्यावेळेला आपापल्या त्यावेळेच्या लोकांनी स्वतःच्या सोयीनुसार काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी मिळत नाही, त्या प्रमाणात त्यांनी मिठाची देवाणघेवाण सुरू केली. हे रॉक सॉल्ट आहे, म्हणजे ह्या मिठाचे डोंगर असायचे. ते डोंगर ज्याला माहिती होते तो ग्रस्त ते मीठ घेऊन यायचा आणि कोणाला तरी देऊन काहीतरी वस्तू खाण्यासाठी, स्वतःसाठी, वापरण्यासाठी घेत असे. हे मी साधारण बिहारमधनं आणलेलं आहे. हा एवढा मोठा दगड आहे, हा मिठाचा आहे. त्याच्यानंतर मग थोडंसं दगडांची शस्त्र आली, मग त्याच्यानंतर गुंजा आल्या. गुंजांचं सुद्धा वजन कसं असतं की सगळ्या गुंजांचं वजन एकसारखेच असतं, म्हणून त्याची देवाणघेवाण सुरू झाली होती. मग त्याच्यानंतर कवड्या आल्या. ह्या कवड्यासुद्धा त्याच्यात मग क्वालिटी आली, चांगली आहे का, मग त्याच्याप्रमाणे त्यांना जेवण खाण किंवा मागितलेली वस्तू मिळत असे. आता त्याच्यानंतर मग शंख शिंपले, मग मेटल आल्यापासनं, मग त्याच्यात शस्त्र आली, मग बंदुका येईपर्यंत देवाणघेवाणच चालू होती. ज्यावेळेला नोटा आणि नाणी छापायला सुरुवात झाली त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी बंद होऊन आपण आता सध्या ह्या युगात नोटा नाण्यांच्या तर्फेच फक्त आपला व्यवहार चाललेला आहे. आता ठीक आहे, ह्याच्यापुढे क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स हीच येणार आहेत. नोटा नाणी हळूहळू कित्येक देशातनं बंदच होत चाललेली आहेत. आणि सगळ्यांना शिकवण्याच्या हिशोबाप्रमाणं प्रत्येक देशाची नोट इथं ठेवलेली आहे, आणि त्या देशाचा झेंडा म्हणजे फ्लॅग, फॅक्ट्स अँड फिगर्स आणि लोकेशन प्लॅन, आणि मग ती नोट असं सगळ्या देशांचं म्हणजे साधारणपणे 220 देशांची माहिती या संपूर्ण ह्या ठिकाणी एकत्रित एका ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकते. जनरली काय होतं आहे, नोटा समजतायत तर त्या देशाचा फ्लॅग समजत नाही, फ्लॅग समजला तर नोटा समजत नाहीत. त्यामुळं मी काय केलेलं आहे, नोट, फ्लॅग, फॅक्ट्स अँड फिगर्स आणि लोकेशन प्लॅन ह्या चारही गोष्टी एकत्रच ठेवलेल्या आहेत. आता ह्या ठिकाणी ABCD वाईज 220 देशांची संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी आहे. ह्या ठिकाणी 786 अशा ह्या नंबरच्या नोटा ठेवलेल्या आहेत. जसं हे 786 म्हणजे काय, तर बिस्मिल्ला अल रहमान अल रहीम म्हणजे 786. परंतु तुम्ही 786ची म्हणजे 7+8+6 अशी जर टोटल केली तर ती 21च येते, कारण ही टोटल मी केलेली नसून इथं तयारच आहे. 7+8+6 21 या सगळ्या प्रकारच्या नोटा मी जमा केलेल्या आहेत या ठिकाणी. मग 07 08 06 अशा असून 786 786 डबल सिंगल, मग 00 07 86 786 00 सगळ्या प्रकारात 786च्या सगळ्या प्रकारच्या नोटा मी इथं ठेवलेल्या आहेत. आत्ता ह्या ठिकाणी तुम्हाला इथे बघायला म्हणून थोड्याशाच नोटा ठेवलेल्या आहेत, सगळ्या नोटा ठेवता येत नाहीत. मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतातले प्रूफसेट्स आपण पाहिलेलेच आहेत, आता जगभरातले प्रूफसेट्स ह्या ठिकाणी ठेवलेले आहेत. प्रत्येक देश प्रूफसेट्स काढतोच असं मगाशीच मी आपल्याला सांगितलेलं आहे. या ठिकाणी भारताच्या बाहेरचे फॉरेनचे प्रूफसेट्स नाणकशास्त्रामध्ये, निमिसमॅटिकमध्ये हाही एक सब्जेक्ट आहे की कोणाला काय छंद असू शकतो, हाही छंद असणारे आहेत. फक्त एकच आहे की हा छंद आणि हे मिळवणं, काही काही देशातले प्रूफसेट्स मिळवणं दुरापास्त असतं पण मिळतात. या ठिकाणी आता
जगातल्या 220 देशांचे प्रूफ सेट्स मी ठेवलेले आहेत, हे प्रत्येक तुम्हाला इथे बघायला मिळतील। ते आहेत त्याच स्थितीत आहेत, म्हणजे कंडिशनमध्ये तसेच आहेत। जनरली नाणकशास्त्राचा एक गणित असं आहे की कुठल्याही नाण्याबद्दल मी त्याच्यात स्वतः माझं काहीही बदल करू शकत नाही, आहे ह्याच कंडिशनमध्ये ठेवावीत, तशी नाणी जपावीत आणि तशीच प्रूफसेट्स पण ठेवलेली आहेत। ज्या प्रूफसेट्सच्या साईज, त्यांनी दिलेलं वजन, त्यांचे दिलेलं डिझाईन, ह्याच्यात मी स्वतः काहीही बदल करू शकत नाही, करू नये। करू शकत नाही म्हणजे काय? करू नये, कारण त्या देशाची ती प्रॉपर्टी असते किंवा त्या देशाने काढलेलं त्यांचं एक स्टँडर्ड असतं, ते स्टँडर्ड बदलायचा मला अधिकार नाही। त्यामुळं आणि नाणकशास्त्र आणि निमिस्मॅटिकच्या हिशोबाप्रमाणे, छंदाप्रमाणे जशी असतील तशी नाणी ठेवावीत, स्वतः त्याच्यात काहीही बदल करू नये। त्या प्रमाणात ह्या ठिकाणी सगळ्या देशांचे प्रूफ सेट्स ठेवलेले आहेत। ह्या ठिकाणी सोन्याच्या मोहरा, आपण नुसत्या मोहरा म्हणतो पण त्या कशा प्रकारच्या होत्या त्या इथं ठेवलेल्या आहेत। मोहरा ह्यांचं वजन 10.5 ग्रॅम, 11 ग्रॅम एवढंच असायचं। मोठ्यासुद्धा मोहरा पूर्वी होत्या। भारताच्या बाहेरच्या राष्ट्रांनी, जसं आता ऑस्ट्रेलिया, 1 किलो चांदीचं कॉईन निमिस्मॅटिकमध्ये एक असतं की त्याला काहीतरी व्हॅल्यू ही दिलीच पाहिजे। 1 किलोचं जरी असलं तरी याची व्हॅल्यू अशी $30 अशी दिलेली आहे। साऊथ आफ्रिकेतले सोन्याची प्रूफ सेट इथं आहे। बेलीज देशातल्या 36 नोटांचा सेट आहे, तो गोल्ड नोट म्हणून आहे, सोन्याच्या नोटा या इथं आहेत। ऑस्ट्रेलियाने कॉईन काढलं होतं, ऑस्ट्रेलियाने जे कॉईन काढलं त्याला लॉकेट कॉईन असं म्हणतात, आणि त्या लॉकेट कॉईनच्या मध्ये हिरे असायचे आणि ते किती कॅरेटचे आहेत त्याची माहिती त्याच कॉईन्सच्या मागच्या बाजूला ठेवलेली असायची। आपण सगळ्यांना माहिती आहे की गिनी म्हणजे सोनं, ब्रिटिशांच्या काळात गिनी हा एक करन्सीमध्ये असलेल्या नाण्याचा प्रकार होता। आता त्याच टाईपने 2005 साली इंग्लंडने गिनी हा प्रकार, मोठ्या गिनी काढलेल्या आहेत, 40 ग्रॅमची एक गिनी आहे। तसंच त्यांनी चांदीच्या पण गिनी काढल्या होत्या त्या 2005 साली, ते प्रूफसेट इथं ठेवलेले आहेत। भारताबाहेर आयव्हरी कोस्ट म्हणून जो देश आहे साऊथ आफ्रिके, म्हणजे आफ्रिकेमध्ये, त्यांनी गणपतीचं कॉईन काढलेलं आहे आणि हे कॉईन आयव्हरी कोस्टने काढलं असून ते मिंटेड केलेलं आहे जर्मनीमध्ये, आणि जर्मननी मिंट केलेलं कॉईन आयव्हरी कोस्टमध्ये चालतं। याला निमिस्मॅटिक व्हॅल्यू म्हणून 1001 त्यांच्या देशातली जी करन्सी आहे त्याला CFA म्हणजे फ्रँक्स असं म्हणतात, ते इथं आहे, इथं ठेवलेलं आहे। हे फार सुंदर कॉईन काढलेलं आहे। जगात आत्तापर्यंत 2 देशांनी गणपतीबद्दलची कॉईन काढलेली आहेत, एक म्हणजे आयव्हरी कोस्ट आणि दुसरा म्हणजे थायलंड। थायलंडने 10 बाथ म्हणजे 10 बाथ, त्यांच्याकडे रुपयाला बाथ म्हणतात, तर ते त्यांनी 10 बाथचं कॉईन काढलेलं आहे। हे 1001 CFAचं कॉईन आहे, ते इथं ठेवलेलं आहे। अमेरिकेतल्या काही चांदीच्या नोटासुद्धा 125 ग्रॅमची एक नोट, ह्या सगळ्या नोटा ज्या असतात ह्या स्मृतिप्रित्यर्थ म्हणजेच कॉमोरेटिव्ह कॉईन्स म्हणजेच प्रूफसेट्स म्हणून काढलेले असतात, ते इथं आहेत। अमेरिकेत $1 पासून $100 पर्यंतच्याच नोटा होत्या, नोटा आहेत। $100 पेक्षा नोट त्यांच्याकडं जास्त नाही, म्हणजे व्हॅल्युएशन वाईज। तर $100 जे नोट असते तो त्यांच्याकडचा 7 नोटांचा सेट, प्रत्येक नोट 125 ग्रॅमची आहे, तो इथं आहे। त्याच टाईपने झिम्बाब्वेची पण सोन्या चांदीची कॉईन्स इथं आहेत। मालावी देशाने काढलेली कलर कॉईन्स, आपल्याकडे कलर कॉईनची अजून कन्सेप्ट आलेली नाही, पण मालावी देशातनी त्या देशाची चलन म्हणून जी नाणी काढली आहेत ती कलर कॉईन काढली आहेत आणि ती वाईल्डलाईफवर काढली आहेत, म्हणजे वाघ, सिंह, जिराफ, हत्ती यांचे फोटो त्या नाण्यांवर आहेत। खरंच मस्त आहे, म्हणजे सरांनी इतक्या साऱ्या नाणी, इतक्या साऱ्या परदेशातील नोटांचा संग्रह केला, ते पाहून खूपच सगळ्यांना भारी वाटतं। पण
हे जमवत असताना काय काय कौशल्य आवश्यक असतात ही आपण सरांनाच विचारतो. आता कौशल्य खर तर असं असतं की छंद हा एकदा तुम्ही स्वीकारला किंवा तुम्हाला वाटलं की हा छंद आपण जोपासायचा आहे तर त्या छंदासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अगोदर वेळ काढावा लागतो. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर हे जर ठेवलं तर कुठलाही छंद उत्तमपैकी जोपासता येऊ शकतो. गोड बोलायचं, आपल्याला ज्या नोंदणी नाणी नोटा मिळवायच्या आहेत त्याची माहिती घ्यायची आणि घेतानाच त्या नोटा चांगल्या सुंदर चांगल्या म्हणजे नवीन कंडिशनमधल्या घ्याव्यात. जुन्या नोटांचा संग्रह करू नये. नाण्यांबद्दल मी सांगू शकेन की नाणी कुठल्याही प्रकारची असू शकतात. जनरली आत्तापर्यंत मी आणलेली सगळी नाणी ही कुठून कुठून जरी आणली असली तरी ती आणल्याबरोबर अगोदर डेटॉलच्या पाण्यात घालून ठेवतो. 2-2.5 तासाने ती काढतो, स्वच्छ पुसतो, त्याच्यावर मॉइश्चर वगैरे जमा होऊ नये म्हणून. यापेक्षा ती घासणं कुठल्याही पावडरनी स्वच्छ करणं हे मी कधी करत नाही, कारण ते करत असताना ज्या प्रकारात ती नाणी आहेत तशीच ती असावी. आणि छंद एकदा तुम्ही जोपासायचं ठरलं तर हे सगळं तुम्ही तुमचे स्वतःचे गुरु होऊ शकता. स्वतःलाच जर तुम्हाला असं वाटत असेल आणि पटलं पाहिजे की हे असंच नाणं असंच ठेवायला पाहिजे किंवा नोटासुद्धा, आता इथे असलेल्या प्रत्येक नोटेला मी प्लॅस्टिकचं म्हणजेच अँटास्टिक प्लॅस्टिक म्हणतात ते त्याला घातलेलं आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होऊ नये. नोटा ह्या करकरीत नवीन राहाव्यात याची काळजी घेतलेली आहे. त्या ठेवताना त्या शिस्तबद्ध ठेवाव्यात. तुम्हाला इथे जास्तीत जास्त तोच म्हणजे भाग दिसला असेल की सगळ्या नोटा जागच्या जागी आणि जिथल्या तिथे आणि चांगल्या प्रकारे नोटा आहेत. छंद म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टी वेळ म्हणा डोकं शांत ठेवणं म्हणा हे सगळं आलंच आणि मगच हे सगळं निर्माण होऊ शकतं. काही लोकांनी माझ्याही पेक्षा चांगलं केलं असेल पण माझी अशी इच्छा आहे की जे काही आपण चांगलं करू ते दाखवावं लोकांना. मित्रांनो सरांचं हे सगळं ऐकलं तर सुरेश भटांच्या कविता आठवत, रंगात रंगुनी रंग माझा वेगळा आणि छंदात छंदुनी छंद माझा वेगळा. तर सरांचा छंद खूप मस्त आहे. आता सरांना आपण थोडं की हा छंद या छंदाचं रूपांतर व्यवसायामध्ये होऊ शकतं का याबद्दल थोडी माहिती विचार. आता विचारल्याप्रमाणे छंदाचं रूपांतर व्यवसायात करण्यापेक्षा व्यवसाय करत असताना छंद केलात तर आणखीन आनंद वाटेल. कारण छंदाचं रूपांतर व्यवसायात करणं याचा अर्थ जोपासलेलं आपलं मूल बाळ छोटी लहान हे विकून टाकण्यासारखं आहे. रूपांतर केव्हाही करता येतं आणि कशातही कशाचं रूपांतर होऊ शकतं. कारण आपल्याला घेतलेली वस्तू ही काय किमतीला घेतली आणि आता त्याची मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजार मूल्य काय आहे तर नेहमीच आता सध्याच्या जगात वाढत्या महागाईच्या काळात प्रत्येक गोष्टीची किंमतच वाढत चाललेली आहे. त्यामुळं असलेला 45 वर्षापूर्वीच्या नाण्यांची किंमत आत्ता नक्कीच जास्त झाली असेल. पण मग त्याला छंद म्हणता येणार नाही, आपण त्याला व्यवसायच म्हणू. छंद हा फक्त त्याला छंदाचंच स्वरूप असावं असं माझं वैयक्तिक मत आहे. अर्थात एक आहे की कित्येक लोकांनी ह्या छंदाचं रूपांतर व्यवसायात करून त्यांचं उपजीविकेचं साधनच ते ठरवलेलं आहे. भारतात मुंबईत कलकत्ता दिल्ली मद्रास या ठिकाणी कित्येक नाणी नोटांची दुकानंसुद्धा हल्ली निघालेली आहेत. याचाच अर्थ छंदाचं रूपांतर व्यवसायात झालेलं आहे, ह्याच्या पूर्वीच झालेलं आहे. सरांनी आपल्याला छंद आणि व्यवसाय याबद्दल माहिती दिलीच. मी सरांना आता माझ्या मित्रांसाठी एक प्रश्न विचारावा असा वाटतो. इतिहास शिकत असताना नाणी आणि या संदर्भात बऱ्याच गोष्टी येत असतात, तर आजच्या विद्यार्थ्यांनी ह्या नाण्याचा अभ्यास कसा करावा किंवा असं म्हटलं जातं की नाण्यावरून त्या तो कालखंड ओळखला जातो, सरांनी याबद्दल थोडी माहिती सांगावी. नाण्यांबद्दलची माहिती म्हणजे अशी की नाणी खरं म्हणजे ना हा स्वतःच एक इतिहास असतो. तुम्ही नाण्याशी जेवढं बोलाल तेवढी तेवढी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळू शकते. नाणी वाचण्यासाठी तुम्हाला मात्र थोडासा अगोदर अभ्यास करावा लागतो. नाणी थोडीशी धुवावीत स्वच्छ करावीत, अतिशय कुठल्या तरी केमिकलनी पावडरनी घासू नयेत आणि मग
ह्या सगळ्या नाण्यांचा इतिहास कालखंड हा तुमच्यासमोर उभा राहतो. 400 वर्षापूर्वीचं नाणं, 500 वर्षापूर्वीचं नाणं, शिवाजी महाराजांचा होन. आता होन म्हणलं की तो सोन्याचा होता आणि त्याचं वजन किती, त्याच्यावर काय लिहिलेलं आहे. आता त्याच्यावर लिहिलेलं वाचायला गेलात तर लक्षात येईल की राजा शिव छत्रपती आणि त्याचं वजन, मग त्याचं वजन 3.4 ग्रॅम असं होतं. पण महाराजांनी ही नाणी कशासाठी काढली होती, का काढली होती, हा सगळा इतिहास तुम्हाला एकत्रितपणे मिळण्याचं ठिकाण म्हणजेच खरं सगळ्या प्रकारची नाणी. नाण्यांचा जेवढा अभ्यास कराल तेवढा कमी आहे. आणि नेहमी असं एक माझं तरी स्वतःचं मत आहे की छंद जोपासताना सारखं कार्यरत राहावं. कामात बदल म्हणजे विश्रांती, हे सरांनी सांगितलेलंच आहे, आणि विश्रांतीतून छंद. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना जेव्हा जेव्हा ही विश्रांती मिळेल ना, तेव्हा अशा प्रकारचा एखादा छंद आपण लावून घ्यावा असं मला वाटतं. आता विचारल्याप्रमाणे तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगून ठेवतो की प्रत्येक शहरात नाणी आणि नोटा जमा करणाऱ्यांची एक संस्था असते, त्याला न्युमिस्मॅटिक सोसायटी असं म्हणतात. पुण्यातही 2 सोसायट्या आहेत. एक सोसायटीचं नाव आहे महाराष्ट्र न्युमिस्मॅटिक सोसायटी, दुसऱ्या सोसायटीचं नाव आहे इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर ॲटम्स. ही जी दुसरी संस्था आहे याचा प्रेसिडेंट मीच आहे. आमच्या ह्या संस्थेतर्फे दरवर्षी आपल्या कर्वे रोडला सोनल डायनिंग हॉलमध्ये डिसेंबरमध्ये 3 ते 4 दिवस आम्ही प्रदर्शन घेत असतो. प्रवेश विनामूल्य असतो. त्या ठिकाणी आम्ही वर्कशॉपसुद्धा घेतो आणि प्रत्येक मुलांना आलेल्यांना तिथे आम्ही नाणी नोटा कशा जमा कराव्यात, कशा ठेवाव्यात, कुठला छंद असावा आणि त्याच्यावरची पुस्तकं मात्र आम्ही तिथे विक्रीला ठेवतो. कारण भारतभरातनं त्या ठिकाणी साधारणपणे 40-41 डीलर आम्ही बोलवतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यवसाय आणि छंद दोन्ही जपणारे सुद्धा आहेत, ते इथे येतात आणि वर्कशॉप घेतात. याच्यावरची भारताच्या बाहेर सुद्धा खूप छान छान पुस्तकं निघालेली आहेत. इंडियन पेपर मनी म्हणून पुस्तक आहे. भारतात महाराष्ट्रात नाशिकच्या जवळ अंजनेरी म्हणून एक गाव आहे, या म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे या ठिकाणी एक इन्स्टिट्यूट आहे. ह्या इन्स्टिट्यूटमध्ये छोटे छोटे कोर्सेस असतात, 15 दिवस, 2 आठवडे, 4 आठवडे, 2 महिने, 1 महिना, 3 महिने असे कोर्सेस असतात. फार सुंदर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी माहेश्वरी म्हणून आहेत, त्यांनी ती संस्था उभी केलेली आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला फुकट शिकवतात आणि नाणी पण हाताळायला देतात आणि तुमचा कोर्स पूर्ण झाल्यावर सर्टिफिकेटसुद्धा देतात. नाण्यांवरची प्रचंड पुस्तकं आहेत. फक्त काही पुस्तकं भारतात आहेत, काही पुस्तकं भारताच्या बाहेरून येतात. नोटांवरची पुस्तकं आहेत, नाण्यांवरची पुस्तकं आहेत. न्युमिस्मॅटिकमध्ये न्युमरोलॉजीला सुद्धा खूप महत्त्व आहे, म्हणजे नंबरशास्त्र, म्हणजे फॅन्सी नंबर्स, त्याच्यावरची सुद्धा खूप पुस्तकं आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो 1111 1 2 2 2 2 2, आता असं जर म्हटलं तर 1 2 1 2 1 2 1 2, 3 2 3 2 3 2, 4 2 4 2 4 2, किंवा 1 1 2 2 1 2 2, अशा नाना प्रकारच्या नोटा तुम्ही जमा करू शकता. मित्रांनो, आपल्यालाही घरी कधीतरी अडवळीत एखादं जुनं नाणं सापडत. कधीतरी आजी म्हणते की त्या मामांकडे सोन्याचा हंडा सापडला होता. खरंच हे सगळं खरं असतं का, किंवा ह्या सापडलेल्या नाण्यांचं पुढं काय होतं, किंवा ही नाणी टिकवण्यासाठी काय केलं जातं, याबद्दल आपण सरांकडे माहिती घेऊ. आता सगळ्यात महत्वाचं असं असतं की नाणी ही ज्या अवस्थेत किंवा कंडिशनमध्ये मिळतात तशीच ठेवावी. जास्त त्याला पावडर केमिकल असं टाकून नाही, लावून नाही, जेणेकरून त्याच्यावर लिहिलेलं पुसलं जाईल आणि त्याचा कालखंड समजण्या इतपत ठीक आहे. पण जास्त त्याच्यावर आपण काही केमिकल वगैरे टाकून नाही आहे. साध्या पाण्याने धुवून, स्वच्छ डेटॉलने धुवून स्वच्छ, त्याला मॉइश्चर पाणी लागू नये एवढी काळजी घ्यावी. नाणी कधीही एकमेकांवर ठेवू नयेत, त्याचा इफेक्ट होतो. सोन्याची, चांदीची, तांब्याची, पंचधातूची ह्या नाण्यांबद्दल ती सगळी सेपरेट ठेवावी. कॉईन होल्डर येतात, अल्बम येतात, त्या अल्बममध्ये व्यवस्थित ते लावून ठेवावे. आता राहता राहिलं की भारतात
बऱ्याच ठिकाणी काही उत्खननांमध्ये नाणी मिळतात, वाडे पडल्यावर नाणी मिळतात, हंडे मिळतात, सापडतात. ही सगळी जी आत्तापर्यंत जमिनीच्या खालची जी प्रॉपर्टी असते ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, आर्कॉलॉजी डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे आहे त्यांची असते. त्यांच्याकडे गेल्यानंतर मात्र त्या नाण्यांचं पुढे काय होतं हे मलाही सांगता येणार नाही. मित्रांनो, नाणी जमवणे किंवा नोटा जमवणे त्यातून आपल्या सामान्य ज्ञानात भर होते, पण हे सगळं करत असताना आपलं व्यक्तिमत्वही खुलतं बरं का? आपलं व्यक्तिमत्व खुलण्यासाठी, बहरण्यासाठी आपण असा एखादा छंद आपल्या आयुष्यामध्ये लावावा असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. खरंच सरांचा छंद खूप भारी आहे. हे सगळं पाहून शेवटी सरांचंच वाक्य मी तुम्हाला सांगतो, खरंच आज खूप श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. सरांनी आपला वेळात वेळ काढून आम्हाला सगळी ही माहिती सांगितली, त्याबद्दल ज्ञानप्रबोधिनी मार्फत मी सरांचा मनस्वी आभारी आहे. धन्यवाद.